करण्याची जबाबदारी 3 दिवसाची आपली असणार आहे. प्रत्येक थूड वाजवा आणि आमच्या प्रेक्षकांना मात्र या ठिकाणी मनोमुराद आनंद द्या. अशा पद्धतीची ही जुगलबंदी असली चालू राहणार आहे 3 दिवस. तमाम क्रीडारसिकांचा पुनश्चय एकता क्रीडा मंडळ मांगरूळच्या वतीनं सहर्ष स्वागत केलं जातोय. आजच्या दिवसातील दुसरा सामना जय मल्हार वर्सेसचा जय भवानी इलेव्हन संघ आणि जय भवानी इलेव्हन संघ या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पहिलं षटक अमित भिलारे याच्या जय भवानी सॉरी आई भवानी राजा पाटील आपला 12 खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा. पुन्हा एकदा चेंडू अर्थातच खेळला जातोय आणि चेंडू जातोय लॉक अपच्या दिशेनं आणि या ठिकाणी मात्र चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. विजय मास्टर आप तो सोने वाले नाही आहे. सोने का तो वक्त नाही भाई, खेळणे का वक्त आहे. आणि अतिशय सुंदर या ठिकाणी चेंडू फ्लिक केला जातोय. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर आणि चेंडू अर्थात संघाच्या धावसंख्येला चारने करतो. संघाची धावसंख्या पहिला षटक चालू असून पहिली फलंदाजी करताना 1 बाद. अतिशय सुंदर या ठिकाणी चेंडू मात्र खाली राहतो, गती मात्र कमी करतो फलंदाज. चेंडूला मात्र उंची कमी देतोय फलंदाज जागर बीट करतो. परत चेंडू मात्र ही बाहेरच्या कडे जाऊन चेंडू जातोय अर्थातच फाईनच्या दिशेनं. 1 धाव यशस्वी होते दोन्ही फलंदाजाची. संघाची धावसंख्या 1 ने वाढते. संघाची धावसंख्या होते पहिलं षटक चालू असताना 1 बाद 7. चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी अमित भिलारे याची. ज्या पद्धतीने फलंदाजाला कोणत्या मित्रांनो आपला 12वा खेळाडू या ठिकाणी पाठवला नाही तर कृपया आम्हाला नावांचा खूप प्रॉब्लेम येतो मित्रांनो. राजा पाटील पुन्हा एकदा चेडूतरचा शॉट पिच चेडू चेडू प्रयत्न आणि चेंडू हा अर्थातच गल्लीच्या दिशेमध्ये असल्या शत्रूच्या हातामध्ये विसत आहे. दुसरा विकेटच्या पटान डिझे मास्टर आई भवानी इलेव्हन संघाचा 12वा खेळाडू कृपया आपण या समारोह कक्षामध्ये पाठवायचा आहे. राजा पाटील आणि संघ मालकांना विनंती आहे मित्रांनो आम्हालासाठी आपल्याला बराच वेळेला कॉल केला जातोय. मित्रांनो धावत आलं तर बरं पडेल, म्हणजे एक षटक संपलं मॅच संपल्यानंतर येत असाल तर ते बरं नाही. निश्चितच या ठिकाणी चर्चा बसला सल्ला मसला चालू आहे. तमाम क्रीडारसिकांचं पुनश्च एकदा स्वागत केलं जातं मित्रांनो. अतिशय सुंदर या ठिकाणी सामन्याचं आयोजन, भव्य दिव्य स्टेज व्यवस्था, त्याचप्रमाणे भव्य दिव्य या ठिकाणी मैदानाची निर्मिती केली जाते आणि पेंट विभागातील खेळाडूंना एक चांगल्या पद्धतीचं व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम
भाई मंगेश दळवी यांच्या नेतृत्वाने एकता क्रीडा मंडळ मांगरूळ संपन्न करत असतं, त्यामुळे या कुंभमेळ्यामध्ये या महाकुंभमेळ्यामध्ये या क्रिकेटच्या महासंग्रहामध्ये प्रत्येकाचा सहभाग असावा हा पेनपुरामध्ये प्रत्येक खेळाडूंचा प्रत्येक माणसाचा प्रामाणिक प्रयत्न असतो आणि या प्रामाणिक प्रयत्नाची जे प्रतिपूर्ती म्हणतो आपण ज्याला म्हणतो ती प्रतिपूर्ती म्हणजे अर्थात ज्या प्रेम विवेकाच्या या तिसऱ्या तिन्ही दिवसाचं असणार हे महागठबंधन। दुसरा षटक घेऊन येतोय, पुन्हा चेंडूकडचा लेग तर चेंडू चेंडू फ्लिक केला जातोय अर्थातच फाईन लेगच्या दिशेने, दरम्यान क्षेत्ररक्षण फ्रीकी करतो, एक धाव कम्फर्टेबली पूर्ण करतात दोन्ही फलंदाज। संघाची धाव संख्या एक ने वाढते, संघाची धाव संख्या होते। दुसरं षटक प्रगती पथावर असताना 2-5-8 तर नाभे सर या ठिकाणी आपण बघतो की ज्या पद्धतीने जय मल्हार संघ थोडीशी आपली सुरुवात ही अडखळत करतोय, म्हणजे आपण संघर्ष करावा मित्रांनो, परंतु संघर्ष हा मात्र तेवढा दमदार असावा। जय आणि विजय किंवा विजयाची माळी कोणाच्या गळ्यात जाईल त्याच्यापेक्षा आपली खेळी महत्वाची असणार आहे। पुन्हा एकदा चेंडूला उचली घेणारा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, थोडासा हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हा बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, चेंडू मात्र जातो फाईन फाईनच्या दिशेनं आणि मात्र एकच धाव मात्र मिळते अर्थातच फलंदाजांना। संघाची धाव संख्या एक ने वाढते, संघाची धाव संख्या 2-5-9 अतिशय या ठिकाणी चिप स्वस्त माफक महागड न ठरता गोलंदाजी करतोय अर्थातच जय आई भवानी इलेव्हन संघ। पुन्हा एकदा चेंडू हलकासा पुश केला जातोय, चेंडू गल्लीच्या दिशेने फिरकावला जातोय। मला असं वाटतं संयमी खेळण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा असणार आहे, परंतु एरंदर सर या ठिकाणी जर असते तर निश्चितच सांगितलं असं की आपण ज्यावेळी सर्कल यार्ड मध्ये खेळतो ज्यावेळी दोन षटक हे मात्र हाणामारीचे षटक असतात, जास्त जास्त धावा कलेक्ट करण्याचा ह्यूज शॉट खेळण्याचे जे षटक असतात एक आपल्याला पर्वणी असते, त्या पर्वणीचा मात्र या ठिकाणी फायदा घेताना जय मल्हार संघ दिसत नाहीये। पुन्हा एकदा चलू क्या बात है, जिस बल्लेबाज की तालीस थी वही गेंद पर बल्लेबाज आपने गेंद को खेल मास्टर। आता मात्र जय मल्हार हा अर्थातच पावतो जय मल्हार संघाला, कारण जय मल्हारची धून जय मल्हारला आता मात्र आमचा खंडोबा प्रसिद्ध अर्थात आम्हाला पावन होतोय। संघाच्या दसला आकार ते पुन्हा एकदा चेंडू ही शॉट ठेवतोय, चेंडू जातोय लॉंगच्या दिशेने आणि हा पुन्हा षटकार, क्या बात है। ज्या पद्धतीने फलंदाज फलंदाजी करतोय, फलंदाज नामदेव कडू, आम्ही नेहमी नामदेव कडूचं एक वैशिष्ट्य आहे आपण निंबाळकर सर बघतो की ज्याला पेनपुरामध्ये आपल्या टुर्नामेंट गावाच्या ज्या गाव लेवलच्या टुर्नामेंट त्याला नामदेव हा फॉर्म मध्ये नसतो, परंतु पीपीएलचं एक वैशिष्ट्य आहे की नामदेव आता कधीही इन्फॉर्म होऊ शकतो आणि निश्चित हम भी किसी से कम नहीं भाई। नामदेव कडू ऑन द फायर, दोन सलग या ठिकाणी पासट आहे, सलग दोन चेंडूवर एक चौकार आणि षटकार जसा या धावसंख्येला आकार देतोय। या ठिकाणी दुसरा षटक संपतोय, दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 22। आमचे नाभले सर कळत की ज्या पद्धतीने पहिलं षटक मंगेश पाटीलांनी केलं होतं अतिशय सुंदर संयमी गती लय उंची याचा अतिशय त्रिवेणी संगम गाठत मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना जकडून ठेवलं होतं, मात्र विजय भोसले मात्र दुसरं षटक अतिशय महागड ठरलं आणि या महागडची महागड षटकाची परिणिती फलनिष्पत्ती अशी ठरते की मात्र या ठिकाणी आई भवानी जय मल्हार संघाची धावसंख्या वाढते, संघाची धावसंख्या 15 ने वाढते, संघाची धावसंख्या होते 22 दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 2-5-22। आता मात्र तिसरं षटक अतिशय फार महत्वाचं असेल की ज्या पद्धतीने धावांची सरासरी गाठण्यामध्ये तीन षटकांची धावांची सरासरी गाठण्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये यशस्वी ठरतो जय मल्हार संघ, तर उर्वरित मात्र तीन व्यक्ती तिसरं षटक असेल ते फार जबाबदारीचं असेल, रिस्पॉन्सिबिलिटीचं असेल, एक्सपिरियन्सचा पूर्ण अनुभवाचा वापर करून गोलंदाजी करणं अपेक्षित असणार आहे, कारण नामदेवपूर सारख्या फलंदाजाला किंवा त्याच्या सह खेळत असलेल्या खेळाडूला जखून ठेवणं तेवढंच महत्वाचं असेल। तिसरं षटक मात्र घेऊन येतोय या ठिकाणी गोलंदाज मंगेश आणि मात्र या ठिकाणी तिसरं षटकाचं वर्णन येतील आमचे निंबाळकर सर।
दोन षटकामध्ये निश्चितच एक चांगली धावसंख्या या ठिकाणी पाहतोय आपण. तिसऱ्या षटकाचा पहिल्या चेंडूवर योग्य दिशा दिली या ठिकाणी आणि आपल्या उत्कृष्ट या फलंदाजीतून एक चौकाराच्या सहाय्याने सुंदर धावसंख्येला आकार होतोय. धावसंख्या होती ती पहिल्या चेंडूवर आक्रमकतेची फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली कारण दोन षटकामध्ये धावा एक झाल्या होत्या. त्या 22 एक चांगली सरासरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर पहिलं षटक थोडस कंजूस षटक होत पण दुसऱ्या षटकावर आक्रमकतेची फलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. टॅप केलं चेंडू दोन क्षेत्रकक्षामधून चेंडू घ्यायचा होता परंतु थोडस क्षेत्रक्षण डीप आहे त्या ठिकाणी. एकाच धावावर समाधान मानावं लागतंय. पीपीएलच्या सत्रात हा दुसरा आजच्या पहिल्या सत्रात दुसरा सामना सुरू आहे. धावसंख्या 27 जय भवानी जय आई भवानी आंबे आई भवानी वर्सेस जय बल्ला अमित पत्थर पार केला टॅप केला चेंडू क्षेत्रक्षक चेंडूवर येतो तोपर्यंत दोन्ही फलंदाजांना आउट आहे आणि दोन्ही फलंदाज आपला शोर बदलतोय. धावसंख्या 1 धावसंख्या आपल्या 28 पीपीएलच्या सत्रात ही एक सुंदर परभणी मंगेश भाई दर्जी आणि एकता मित्र मंडळ बांगलू आणि या संपूर्ण पुर भागाच्या खेळाडू दिले. दरम्यान अमित गोलंदाजी मार्ग सुंदर यॉर्करलाचा चेंडू होता. यॉर्करलाचा चेंडूवर चांगली दिशा दिली. अमित चेंडूवर उचल करतोय आणि काही गरज नाही तू थांब फसलाय. दुसरा जो आता चालू असलेला पहिल्या दिवसाच्या सामन्यामध्ये या ठिकाणी अष्टविनायक आणि स्वराज्य आपण मागाशी जुगल बनती पाहिली त्याच्यात पुढचा गोलंदाज आमेद आई भवानी संघाकडून चेंडू या ठिकाणी अर्थरन पुन्हा मारला परंतु चेंडू मात्र बॅटवर घेता राहिला फलंदाजाला. बॅट केवळ हवे फिरते चेंडू जातो अष्टरक्षकाकडे आणि धावसंख्या स्थिरावते. मधुर बंगाली राखंड सुरुवात करायची स्वतःच्या परंतु धावसंख्या 29 तिसरा षटक करत असताना सरासरी जर बघितली आपण रामंडावर सर तर या ठिकाणी चांगली बनावं लागेल कारण 5 षटकाचा सामना आहे. पुन्हा चेंडूला थोडीशी दिशा दिली त्या ठिकाणी परंतु क्षेत्ररक्षक जवळ आहे त्या ठिकाणी चेंडू उचलत आहे. एका धावसाठी अवधी धावसंख्या तिसरं षटकात षटकाची बनवते या ठिकाणी समाप्ती होते आणि धावसंख्या झाली बरोबर 30. पूर्वभाग प्रीमियर लीगचं या ठिकाणी आयोजन केलेलं मित्रांनो आयोजनामध्ये अतिशय या ठिकाणी 7 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 8व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. भाई मंगे दळवे आणि एकता मित्रमंडळाच्या सर्व सहकार्याने धन्यवाद देतो पुन्हा आहे कारण अशा पद्धतीचं हे एक प्रकारे पूर्व भागामध्ये हा वर्ल्ड कप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि या वर्ल्ड कपचं खरोखर यशस्वी बांधकारी म्हणून एकता मित्रमंडळ बांगरे आणि मंगेशभाई दळवे यांना जातोय आणि अशा पद्धतीने या पूर्व भागातील एक नामांकित असणाऱ्या सर्व खेळाडूंना एक सुवर्ण संधी या ठिकाणी दिली जाते आणि ती परवणी या ठिकाणी म्हणावं लागेल आपल्या जसं काय एक यात्रेचं स्वरूप म्हणावं लागेल पूर्व भागाचं त्याचं सर्व श्रेय जातो एकता मित्रमंडळ बांगरू आणि मंगेशभाई भाई दळवे यांना. तर तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. तिसऱ्या षटकाच्या समाप्ती धावसंख्या बरोबर 30 10 सरासरीने चाललाय. जय बल्लार संघ भाई मंगेशभाई दिनेश खरे यांचा संघ तर एक चांगली सरासरी पण 3 महत्वाचे विकेट सुद्धा त्या ठिकाणी तंबू धाडल्यात आई भवानी संघाने. राजा पाटील आणि मदन पाटील रुपेश शेळके अशा या दोन आई पालकांमध्ये हा सामना चाललाय. आई भवानी जे बल्लार तर पुढच्या षटकासाठी वामन दवड सर धन्यवाद आमचे गुरुवर्य या ठिकाणी निंबाळकर सर महाराष्ट्राच्या राजदैवत छत्रपती शिवाजी महाराज
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 64 कला आणि 14 विद्यांचे अधिपती म्हणजे मित्रांनो गणपती त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांना घेऊन येतोय. हे पेज ब्रॉडकास्टचे प्रीमियर लीग ह्या ठिकाणी खेळले जातोय. आयोजक एक तगडा मांगरूळ आणि ऑनर्स भाई मंगी तळवी ह्यांच्या वतीने ह्या श्रृंखलेचं आयोजन केलंय. दोन काही तेव्हार सण ह्या ठिकाणी साजरा केला जातोय. 3 षटक ह्या ठिकाणी संपली, धाव संख्या झाले या ठिकाणी. स्कोर कार्ड वर बोर्ड वर धडकली जाते. जय मल्हार संघाची या ठिकाणी आई भवानी विरुद्ध खेळत असताना 3-32 3 षटक संपले. 14 षटकाला प्रारंभ होतोय. मांगरोळ इंट कडून हा गोलंदाज येतोय. मंगेश वाडे जबरदस्त लॉट केलाय. वाडीश लॉंग आपला चेंडू, लॉंगाला चेंडू जातो त्या ठिकाणी फीड केले जाते. एक धाव दुसरी धाव साठी फ्लॅट वार इरादा मात्र या ठिकाणी नाकारला जातोय. एक धावाने मात्र भरपटी जाते. धाव संख्या होते 31 3-31 जबरदस्त ह्या ठिकाणी नियोजन आयोजन. बेंद्रा प्रीमियर लीगचा हा 8वा पर्व ह्या ठिकाणी सादरीकरण केलं जातोय आणि बरोबरच तमाम या ठिकाणी क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. उलटा चेंडू लॉलीपॉप गावामध्ये चेंडू फायर झालाय. या ठिकाणी मात्र हा नव्या स्लॅन्ड मध्ये चेंडू पडतोय. ऑफ साइड लॉंग ऑफला चेंडू जातोय. दोघांच्या मध्ये मात्र तिसरा चेंडू उचलतोय, फेकतोय. तोपर्यंत मात्र 2 धाव मिळत आहेत. या 2 धावने भरपटी जाते. धाव संख्या होते 33 3 विकेट लॉस 3 विकेटच्या मोहबदल्या धाव संख्या होते 33 3 विकेट के नुकसान पर 33 रन. या ठिकाणी मात्र पुन्हा गोलंदाज गोलिंग बाळापूर सज्ज होतोय. मांगरूळ गावेंट कडून हा गोलंदाज येतोय. त्या ठिकाणी मंगेश वाडील ट्रॅकला फलंदाज खेळतोय. नरेश साळुंके जेमेदार टीम जाओ खाली राहणारा चेंडू फलंदाज आणि बॅट चेंडू आहे. कोणताही कॉन्टॅक्ट नाही, मुलाखत नाही. परत या ठिकाणी 1 धाव मिळते. 1 धावने बाहेर पडली जाते. धाव संख्या होती ती 34 धाव संख्या 34 पुन्हा गोलंदाज मंगेश वाडील गोलिंग मारकोर सज्ज होतो. 1-12 पावलांचे रनआउट घेतो. राईट मोडतो, विकेट मारा करतो. स्ट्राईकला फलंदाज खेळतोय समीर बंगाली. अगदी षटकार आणि चौकारांची मित्रांनो आतषबाजी पाहायला मिळत नाही. एकेरी दुहेरी मात्र धाव संख्येचा थोडासा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न करतो. जय मल्हार संघाचे फलंदाज या ठिकाणी समीर बंगाले आणि नरेश साळुंके. 1 धावने भरपडली जाते. धाव संख्या होते 35 धाव संख्या मात्र या ठिकाणी बोर्डवर धडकल्या जात आहेत. जय मल्हार संघाच्या बोर्डवर धडकल्या जात आहेत. आई भवानी विरुद्ध खेळत असताना आई भवानी आंबेकर जय मल्हार चे ऑनर्स भाई मंगे तळवी आणि दिनेश खैरे. ओ चेडू हॉय मध्ये फायर झालाय. चेडूला मात्र सरळ पाठवलाय. मांगरू गावच्या इनकडे जबरदस्त प्रेक्षणे छक्का आणि ते धक्का. संख्या होते 41 धाव संख्या 41 जिसका हम बेस सर्विस से दोस्तों इंतजार करे तो छक्का आ चुका है, छक्का दागा है. परंतु या ठिकाणी मात्र अजून धाव संख्या उभी करायची आहे. धाव संख्या 41 जबरदस्त पूर्ण लॉफ्टी डेट केला. वाडीशी लॉंगनला त्या ठिकाणी झेल मात्र हा मासा कळ्याला सापडला जातोय. काय फलंदाज वाडीजे नियोजन आयोजन आयोजक करत आहेत आमचे एकता मांगरूळ यांच्या वतीने हे श्रृंखलेचं आयोजन केलंय. ऑनर्स म्हणजे ज्याला आपण मालक संबोधलं जातोय पीपीएलचं भाई मंगे तळवी यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी ह्या प्रीमियर लीगचं आयोजन केलंय. टोटल धाव संख्या होती 41 4-41 गोलंदाज शेवटचा अंतिम स्लॉग वर ज्याला आपण म्हणतो तो मात्र या ठिकाणी गोलंदाज युज केला जातोय. आई भवानी इलेव्हन करून अनिकेत काइंकर. अनिकेत काइंकर या ठिकाणी मात्र गोलंदाजी मार्गवर शेवटचा अंतिम षटक घेऊन येतो. कर्णधाराचा विश्वास मात्र आई भवानी इलेव्हनच्या टीमचा कर्णधार यांनी विश्वास मात्र या ठिकाणी ठेवलाय. तो खऱ्या अर्थानं काइंकर ह्याच्यावर नक्कीच पुढचा चेंडू. चेंडूला थोडस प्ले केलं. स्कोर ला एक डिप स्कोर लागला मात्र छत्री थोडस लॉंग आहे. एकच धावड मात्र
या ठिकाणी भर पडली जाते, धावसंख्या होते ते 42. अंतिम षटक प्रगतीपथावर चालू असताना धावसंख्या होते 42. समीर बंगाले आणि त्या ठिकाणी त्याचा साथीदार सौरभ मालुसरे, सौरभ मालुसरे आणि समीर बंगाली ही जोडी मात्र या ठिकाणी जय मल्हार संघाकडून खेळत असताना गोलंदाजी मार्गवर गोलंदाज या ठिकाणी आई भवानी अनिकेत कायनकर. अनिकेत एक धावाला बळदार नाकेदार लेमिनार इंटकडून पंचांच्या डाव्या बाजूने रॅटम ऑर द विकेट मारा. सरळ चेंडू खाली राहणार चेंडू डॉट 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 जातोय. आता मात्र थोडस जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय या ठिकाणी समीर बंगाली याला. कारण ज्या फटकारांची गरज, ज्या चौकारांची गरज, ते मात्र कुठेतरी स्टॉप पाहायला मिळत आहेत. परंतु धावसंख्या मात्र पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या मात्र कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न करतो गोलंदाज, पुढे सरसवण्याचं काम करतो फलंदाज. परंतु दोघांचा या ठिकाणी मात्र जो ताळमेळ चाललाय तो कुठेतरी मात्र बिघडण्याचं काम करतो डॉट चेंडू. धावसंख्या होती ती 42. अंतिम षटक प्रगतीपथावर चालू आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज या ठिकाणी दाबारापर्यंत रनआउट घेऊन येतोय. पुन्हा चेंडू सरळ बॅटवर किंवा पॅडवर, परंतु एक धाव मात्र त्या ठिकाणी जित्याच्या चपळाने पूर्ण केलं. लेग बायचा इशारा येतोय आमच्याकडं आणि त्या ठिकाणी मात्र लेग बायची धाव येते जय मल्हार संघाला आणि धाव संख्या होती ती या ठिकाणी आमच्या या प्रीमियर लीग साठी नामवंत पंच मुन्ना पठाण, शहापूर आणि जय पवार कल्याण दोन्ही पंचांचं नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे जे पंच आहेत आणि ते पंच मात्र मित्रांनो आपलं या पिंतृगाचं सौभाग्य म्हणायला काही हरकत नाही की ते आपल्या या ठिकाणी आलेत. पुन्हा मात्र या ठिकाणी अपील मात्र या ठिकाणी फेटावली जाते. पुन्हा लेग बायची धाव मिळते. सरळ थडम्यान आणि पॉइंटच्या दिशेने चेंडू गेला होता. एक धावण मात्र भर पडली जाते. धाव संख्या होती 42. डबल चौका लागला जातोय या ठिकाणी. मात्र शेवटच्या षटकामध्ये मात्र थोडासा रॉक ब्रेक ज्याला आपण म्हणतोय चांगल्या प्रकारचा मात्र या ठिकाणी ड्रायव्हिंग करतोय हा गोलंदाज आणि केत काईंगर. कारण ड्रायव्हिंग व्यवस्थित असली की संपूर्ण पॅसेंजरची जबाबदारी त्या ड्रायव्हरवर असते. ती ड्रायव्हिंग मात्र या ठिकाणी पाहायला मिळते आणि केत काईंगर याची जबरदस्त या ठिकाणी ब्रेक लावून ठेवलाय या दोन्ही फलंदाजाला. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चढवता कही पे निघाय कही पे निशाणा. या ठिकाणी चेंडू डॉट जातो, निर्धाव जातोय, जखडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. चेंडू आणि बॅट ची मुलाखत बद्दल होऊ देत नाही. मिस कॉल वारंवार देतो गोलंदाज, त्याच्यामुळे चेंडू मात्र कुठेतरी डॉट जात आहेत. आतापर्यंत या ठिकाणी समीर बंगाली 7 चेंडू डॉट खेळतोय, सॉरी 7 चेंडू एकूण खेळतोय, त्याच्यामध्ये 4 डॉट. कॅल्क्युलेशन मध्ये थोडीशी चूक झाली. परंतु आता मात्र समीर बंगालीला सूर गवसला, सूर मिळाला आणि सूर मध्ये ताळ मिळाला आणि चेंडूला मात्र बाटल बॉडी लाईनच्या बाहेर छक्का आणि धक्का. समाप्त झाली. धाव संख्या 50-50. परंतु ह्याच्यानंतर होणारा सामना जयनेती बाबूजी आणि शिवराज एलेवाल. टॉस साठी कॅप्टन या ठिकाणी यायचंय. जयनेती बाबूजी इलेवन संघाचा कर्णधार आणि शिवराज इलेवन संघाचा कर्णधार. आपल्या प्लेइंग इलेवन ची यादी घेऊन टॉस साठी त्वरित या ठिकाणी यायचंय. इनिंग सुरू व्हायच्या आत दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित पाहिजेत. जयनेती बापूजी इलेवन आणि शिवराज इलेवन. नक्की सर, आपण या ठिकाणी विचार केला तर विचार करण्याचं भाग पडलं समीर बंगाली आणि जबरदस्त स्टोरलाइक फायनल मधोमध मारलेला हा प्रेक्षणीय छक्क्या आणि छक्क्याच्या सायाने मात्र धाव संख्या टोटल स्कोर कार्ड वर लागली जाते 50. मध्ये या ठिकाणी जो सन्मान टार्गेट पाहिजे जो फाईट ज्याला आपण म्हणतोय तो मात्र फायटर टार्गेट या ठिकाणी उभा केलाय जय मल्हार टीमच्या फलंदाजाने. या ठिकाणी टॉस जय नेती बाबूजी टीमचा कप्तान आणि शिवराज इलेव्हन टीमचा कप्तान यांनी या ठिकाणी यायचंय. जय नेती बाबूजी टीमचे मालक आहेत नीलकंठभाई दिवेकर आणि योगेश दिवेकर. शिवराज इलेव्हन टीमचे मालक आहेत नितेश वाडील आणि सूर्यकांत माणिक. जे हे ऑनर्स आहेत मित्रांनो, जे मालक आहेत त्या टीमचे, या ठिकाणी ताबडतोब क्षेत्रक्ष लावून घेत आहे. कारण भाई यांनी आपणास थोडीशी विनंती केली की शक्यतो 25 मिनिटांमध्येच फर्स्ट इनिंग समाप्त व्हायला पाहिजे. शक्यतो 25 मिनिटं झालीच पाहिजे अशा पद्धतीचं आपल्याला भाई साहेब की प्रत्येक करंटवरला ही विनंती असणार आहे आणि त्याचं आपलं करंटवरच कुवत त्या ठिकाणी आपल्याला त्या 25 मिनिटात लक्षात येणार आहे. तर
प्रत्येकाने वेळेचं बंधन पाळायचं. नक्कीच मित्रांनो, वेळ ही सगळ्यात महत्वाची गणली जाते. वेळेच्या सोबत गेलेला माणूस शिखरावर जाऊन पोहोचला. वेळेच्या सोबत न जाणारा माणूस ज्या ठिकाणी थांबला त्या ठिकाणी थांबला. परंतु या ठिकाणी ताबडतोब आपले छत्रक्षण लावून घ्यायचंय. अप्रतिम नियोजन आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतो. तमाम क्रीडा रसिकांत मी पुन्हा एकदा मांगरूळ तर्फे सरचे स्वागत करतोय की आपण या पिपेलच्या 8व्या पर्व्यामध्ये सर्वजण सहभागी झालात. अनेक पाहुण्यांची या 3 दिवसामध्ये मित्रांनो या व्यासपीठावर रेलचेल कायमची चालू राहणार, त्याच्यामध्ये शंका नाहीये. कारण या ठिकाणी या पिंपळगावर असणार एक प्रेम आणि एकता क्रीडा मांगरूळ यांच्यावर असणारं प्रेम, खास करून भाई मंगे दळू यांच्यावर असणारं प्रेम या ठिकाणी 3 दिवसामध्ये नक्कीच सार्थक होणार. सर, या ठिकाणी निश्चित जय भवानी आई भवानी या संघाला 30 चेंडूमध्ये 50 धावा करायचे. आपण बघितलं की पहिल्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये चांगली धावसंख्या देती. तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये त्या ठिकाणी बघितलं तर एक चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आपल्या पाहायला मिळाली आई भवानी संघाची. तर ज्या पद्धतीने आई भवानी संघाचं आपण गोलंदाजी क्षेत्ररक्षण पाहिलं तर 30 चेंडूमध्ये 50 धावा का फार मोठा पल्ला नाहीये. परंतु हा पल्ला जर पार करायचा असेल तर पहिल्या आणि दुसऱ्या षटकाच्या पद्धतीच्या षटकामध्ये आणि या ठिकाणी वाशुलीचे माजी सरपंच मधुशेख हंदे यांचं या ठिकाणी आमच्या एकता मित्रमंडळातर्फे त्याचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. तर घेऊन जातो मैदानाकडे वामन दोडे सर माझ्या बरोबर आहेत. तर या ठिकाणी 30 चेंडू आणि 50 धावांचं फार मोठं समीकरण नाहीये. परंतु समीकरण जर सोपं करायचं असेल तर पहिल्या 2 षटकामध्ये किती धावा जय आई भवानीने घ्यायला पाहिजे. सर, जर आपण या ठिकाणी विचार केला, पहिलं पॉवर प्लेचा षटक खेळला जातो, दुसरं पॉवर प्लेचा सुद्धा इस्तेमाल केला जातो, तर पहिल्या 2 षटकामध्ये शक्यतो 25 वरती धावसंख्या उभ्या करायला पाहिजेत. तरच या ठिकाणी या ठिकाणी आई भवानी थीम कुठेतरी आगे कुछ करू शकते. कारण या ठिकाणी दोन्ही संघाची रणनीती चांगली असणार आहे. कारण या रणनीतीमध्ये या ठिकाणी हा युद्ध या ठिकाणी या रणभूमीवर आपल्याला पाहायला मिळणार आहे. 30 चेंडूचे संघर्ष करायचे आणि 50 धावा पूर्ण 51 धावा करायचे आई भवानी बेगर सरकार. धन्यवाद. पहिल्या षटकासाठी घेऊन जातो मैदानाकडे. पहिल्या षटक घेऊन येतो जय मल्हार संघाकडून गोलंदाज. पहिल्या चेंडूवर दिशा दिली परंतु त्या ठिकाणी मात्र शत्ररक्षक अचूक आहे. कोणती धाव नाही, अकाउंटला सुरुवात नाही, 51 धावाला सामोरं जायचं आई भवानी संघाला. तर प्रत्येक षटकावर फार मोठा प्रेशर असणार आहे. कारण या ठिकाणी जय मल्हार संघाकडून गोलंदाज या ठिकाणी हलकासा पुश करायचा होता चेंडू, परंतु बॅटने चेंडू याची कोणती मुलाखत नाही. स्वतः मालक रुपेश शर्के आतापर्यंत 2 चेंडू खर्च केले, 2 चेंडू निर्धाव गेले, अकाउंटला सुरुवात नाहीये. 51 धावा करायचे 5 षटकामध्ये आई भवानी आंबेकर संघात. आई भवानी आंबेकर संघाचे मालक आहेत राजा पाटील, भगत पाटील आणि रुपेश शेळके. तर जय मल्हार संघाचे मालक आहेत भाई मंगेश दळवी आणि दिनेश कैरे. दोन्ही पंच महाराष्ट्र असोसिएशनचे पंच आहेत, अतिशय अनुभवी पंच आहेत मुन्ना पठाण आणि जय पवार. तर खरोखरच आपण बघतोय की जय पवार आणि मुन्ना पठाणचं जर आपण या क्रिकेट क्षेत्रात अनुभव पाहिला तर पहिल्या सामन्यापासून आपल्याला ते लगेच स्पष्ट झालंय. तर षटक घेऊन आलाय आई भवानी आंबेकर संघाकडून आणि या ठिकाणी आतापर्यंत 3रा चेंडू निर्धाव स्ट्राइक गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतो जय मल्हार संघाकडून गोलंदाज. अरे चालू के सर, या ठिकाणी एक मिनिट थांबवतो तुम्हाला. छे नेती बाबूजी टीमचा कर्णधार प्लीज ड्रॉसाठी या ठिकाणी यायचंय. वारंवार तुम्हाला अनाउन्समेंट करतोय, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत जात असेल तर प्लीज या ठिकाणी यायचंय. जय भवानी आंबेकर, जय भवानी मल्हार संघाचं या ठिकाणी फार मोठं कौतुक आहे. कारण आतापर्यंत 3 चेंडू निर्धाव आणि 14 चेंडू निर्धाव सुरेख गोलंदाजी भेदक मारा या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला जय मल्हार संघाचा हा उदित गोलंदाज नरेश सालुकेचा सुरेख गोलंदाज या ठिकाणी. आतापर्यंत रुपेश दळवी याला जागेवर करण्याचा प्रयत्न, परंतु आता चेंडू 4 चेंडू या ठिकाणी निर्धाव जात आहेत. कोणती धाव नाहीये, चेंडू आणि बॅट यांची मुलाखत नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी विकेट किपरचं पाहायला मिळतं आपल्याला जय मल्हार संघाकडून. मात्र या ठिकाणी चेंडूवर दिशा दिलेली क्षेत्ररक्षण उचल करेपर्यंत चेंडू जातोय
आणि सोतर क्षेत्राचे त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलाय. तिसरी धाव पलटवर होती, तोपर्यंत तिसरी धावेसाठी सुद्धा इसमध्ये सुरक्षित फलंदाज आणि 51 धावाला सामोरे जात असताना आई भवानीची धावसंख्या होती ती 3-3. हॅलो जयन येथे बापूजी 11 कॅप्टन आपल्या प्लेइंग 11 ची यादी घेऊन तोरी द्यायचं आहे. जयन येथे बापूजी 11 धावसंख्या 3. अकाउंटला सुरुवात झाले, पहिले 4 चेंडू निर्धाव या ठिकाणी खेळलाय आई भवानीचा फलंदाज रुपेश शेळके. दरम्यान त्याच्या तोष केलाय, क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवर, तोपर्यंत एका धाव्यासाठी आवडी आहे आणि एक सुंदर षटक या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक समाप्त होत आहे. धावा झाल्या तर फक्त 4, 51 धावाला सामोरं जायचं आहे आई भवानी संघाला. तर पहिल्या षटकामध्ये अतिशय सुरेख षटक करावं लागेल, कारण पहिल्या 4 चेंडूवर फक्त 0 धावा आणि उर्वरित 2 चेंडूवर 4 धावा अशा पद्धतीचं समीकरण. परंतु या ठिकाणी हा अशा पद्धतीचं समीकरण गेलं तर थोडस पुढच्या येणाऱ्या षटकावर थोडा प्रेशर राहणार आहे. परंतु हा प्रेशर जर आपल्याला या ठिकाणी घालवायचा असेल तर कदाचित येणाऱ्या पॉवर प्लेचा अजून एक षटक वाटत जवळसारखं बाकी आहे. तर दुसरं षटक मात्र कोण घेऊन येत आहे, दुसऱ्या षटकावर फार मोठी जबाबदारी असणार आहे, कारण पहिली जबाबदारी यशस्वीरित्या जयदल्ला संघाच्या गोलंदाजाने पार केली आहे. 6 चेंडू खर्च करून फक्त 4 त्या ठिकाणी बहाल केलाय. दुसऱ्या षटकावर थोडासा प्रेशर असणाऱ्या फलंदाजांवर, कारण पहिला षटक अतिशय निर्णायक षटक करावा लागेल. सागर खांडेकर घेऊन गेला दुसरं षटक जयमल्ला बापूजी 11 आणि शिवराज 11 टॉस साठी मी सन्मान्य आपल्या पेन वर्षे पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल फलंदाजी पाहिली तर फार मोठी फलंदाजी झाली नाही त्या ठिकाणी आई भवानी संघाची. त्यावर त्याचा फार मोठा प्रेशर होता फलंदाजांवर आणि या प्रेशरचा बरोबर फायदा घेतो सागर खाटेकर यांनी आणि जय मल्लारला सर्वात महत्वाची विकेट या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर संपादित केली आणि एक मोठा हादरा, एक मोठा हादरा या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्याला. तो फलंदाजच्या स्वरूपात त्याच्यामध्ये धावा झाल्या फक्त 4, पहिल्या षटकामध्ये 4 धावा झाल्या तर दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर महत्वाची विकेट संपादित करतो सागर खाटेकर आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीमध्ये आणून ठेवतोय. जय बल्लार संघाला, जय बल्लार संघाचे मानक धीरज हेरे, मंगेश भाई दळवे, सागर खांडेकर आपल्या बॉलिंग मार्ग सज्ज होतोय. पहिल्या चेंडूवर विकेट गेल्यानंतर थोडस बॅटिंग करत होते जय भवानी. वेगार बॅट केला चेंडू, बॅट करेपर्यंत या ठिकाणी महत्वाची विकेट, दुसरी विकेट नमे परत काही गरज नव्हती या ठिकाणी. एखादा मोठा फलंदाजाला यायला पाहिजे आणि आपल्या संघाला थांबवायला पाहिजे. परंतु बघूया कशा पद्धतीचा मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र येईपर्यंत चेंडू जातो 4 धाव्यासाठी. धावसंख्या 8, 2-8. एखादा महत्वाचा फलंदाज या ठिकाणी क्रीजवर राहणं गरजेचं आहे आई भवानी संघाला टाळण्यासाठी. परंतु या ठिकाणी सागर खांडेकरची जर गोलंदाजी आपण पाहिली, आतापर्यंत 3 चेंडू खर्च केले, 4 धावांतले 2 महत्वाचे विकेट सागर खांडेकर आपल्या जय बल्लार संघासाठी संपादित करतोय. पंच मुन्ना पठाण आणि जय पवार अशा एक पंचाच्या भूमिकेत पंच परमेश्वर मानला जातो. कसा पुष केलाय क्षेत्ररक्षक, मात्र चेंडू येतोय, तोपर्यंत एका धावेसाठी आवडी आहे.
धावसंख्या होती ती 2.9 दुसरं षटक प्रगत पथावर असताना जे बल्लार संघाची धावसंख्या आई बहुनी संघाची धावसंख्या होती ती 2.9 हे आठवे पर्व आहे आणि आठव्या पर्वामध्ये सत्राचा दुसरा सामना चालू आहे आई भवानी वर्सेस जय बल्लार मध्ये. आता त्या पद्धतीचं चेंडू होता थोडीशी अपील होती उत्साह होता अपील मध्ये परंतु पंचावर कोणत्याही पद्धतीचं प्रेशर नाहीये. सुंदर पंचगिरी या ठिकाणी पाहायला मिळतोय. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अतिशय अनुभवी पंच आहेत. धावसंख्या स्थिर होती 9 अंकावर उत्कृष्ट गोलंदाजी सागर खाटेकरची पाहायला मिळते आपल्याला. जय बल्लारचा हा गोलंदाजी कराबात केली होती सागर खाटेकर आणि रातची चाट ज्या फटक्याची गरज होती तो फटका या ठिकाणी पूर्ण करतोय आणि संघाच्या धावसंख्येला एक सुंदर आकार. साडेसातची सरासरी घेतले. आता तर कुठेतरी या ठिकाणी आई भवानी संघ आपल्या पुन्हा पर्वाला एक चांगली सुरुवात करतोय. तर पहिल्या षटकामध्ये बॅकफुटला गेला संघ दुसऱ्या षटकात मात्र 11 धावा या ठिकाणी घेत आहे आणि साडेसातच्या सरासरी या ठिकाणी 2 षटकाची समाप्ती होते. तर पुढच्या 2 षटकासाठी वापर धन्यवाद निंबाळकर सर नागले काका तमाम या ठिकाणी मान्यवर आणि या ठिकाणी क्रीडा रसिक तुम्हा सर्वांना घेऊन येतोय. दुसरा सामना या ठिकाणी बीपीएलच्या सत्रामधला रंगला आहे. जय मल्हार आणि आई भवानी याच्यामध्ये पहिला स्पेल कदम झाला. पहिली बारी समाप्त झाली होती जय मल्हार टीमची. टोटल धावा उभे केले होते 50. त्याला उत्तर देताना मात्र कुठेतरी गणित चुकलं जातंय. दोन बाद धाव संख्या होते तिसऱ्या षटकाला सुरुवात होताना. पत्रा थोडस गणित चुकलं होतं. गणित चुकत ना चुकत त्यावेळेला समीकरण जोडण्याचा प्रयत्न केला रुपेश शेळके आणि षटकाराच्या सहाय्याने आणि धाव संख्या उभी केली 15. विजयासाठी 51 म्हणजे 51 धावाची गरज. तिसरा ओव्हर लेकर आ चुके गेंदबाज समीर बंगाली. लैमिनर कंपनी की इनकी तरफ से 10-12 कदमों का इस्तेमाल करना चाहते पंच के दाएं तरफ से. स्ट्राइक इन पर खेल रहे बल्लेबाज रुपेश तड़वी और रुपेश शेळके. दोनों का नाम कॉमन नाम और लेकिन क्या गेंद को खेल है. कार्पेट के सहारे वाइडिश लॉन्ग ऑफ के एरिया में गेंद ट्रैवल हो चुकी है. एक रन दूसरे के बल पर 17 रेक्स. दो रन भी आसानी से चुरा दिए. क्या खूबसूरत रन द बिटवीन. दो रन का इजाफा मिलता हुआ टोटल स्कोर कार्ड के ऊपर लग चुकी है 17 दो विकेट के नुकसान पर. ये तीसरा ओवर चल रहा है प्रगति पथ पर और गेंद डालने के लिए गेंदबाज आ चुका है समीर बंगाली. लैमिनर कंपनी की एंड की तरफ से और हमारे पंच की दाएं तरफ से 10-12 कदम का इस्तेमाल करना चाहते हैं रुपेश के लिए. बढ़िया गेंद गेंद को फ्लेक किया. ओ फॉलोथ्र में गेंद को पकड़ना चाहते थे. गेंद निकल गई. गेंद में जितनी जो रफ्तार थी बल्ले में जब गेंद आई थी ओवर थ्रो भी हो चुका है. तीसरा रन लेने की कोशिश और ये शायद खतरा और खतरे की घंटी बज गई भैया आपकी. डीजे बजा. होगा इस बल्लेबाज का अति गाय मित्र संकट जाए पर यहाँ ठिकाने मात्र विकेट रन आउट की जिसको कहते हैं हम लोग दोस्तों सुसाइड और सुसाइड करार दे दिया पंच के द्वारा. एक रन आउट की विकेट इनके 3 विकेट जा चुके पहले इनके तरफ और टोटल बना चुके सिर्फ 19 रन. तीसरा ओवर चल रहा है प्रगति पथ पर. रुपेश शेळके के लिए एक बोनस आ चुका है. ऑफर आ चुके 200 रुपए का इनाम है अनिकेत चौहान और राहुल धारसी की तरफ से. अगली गेंद समीर बंगाले की. ओ गेंद को खेल दिया पॉइंट गया और क्या शानदार कैच पकड़ लिया.
भाई बहन की बात करें तो भैया अगर रुपए शर्ट को छोड़ के बाकी के जब जो बल्लेबाज आते हैं ना काका गड़गड़ गड़गड़ होके बॉलिंग की तरफ जाते हैं तो चार विकेट के नुकसान पर यहाँ लग चुके स्कोर कार्ड के ऊपर 19 रन। ये खूबसूरत माहौल बनना चाहिए दोस्तों क्योंकि ये पीपीएल का सत्र है। प्रेम प्रेम प्रभाग का जो त्योहार मनाया जाता है इसी को कहते प्रेम प्रभाग प्रीमियर लीग। अगले गेंद समीर बंगाली की 10 बड़ा कदम का इस्तेमाल करना चाहते हैं समीर बंगाली नया बल्लेबाज आ चुके हैं विजय भोसले। विजय भोसले और रूपेश शेल्के के कंधे के ऊपर ज्यादा जिम्मेदारी। बढ़िया गेंद गेंद को खेल दिया वाइड थर्ड मैन और पॉइंट एरिया में बैकवर्ड पॉइंट और थर्ड मैन की तरफ गेंद जा चुकी है ट्रेवल हो चुकी थी लेकिन एक ही रन से संतुष्ट। एक रन की बढ़ोतरी के ऊपर टोटल आ चुके स्कोर कार्ड के ऊपर 4 विकेट के नुकसान पर आई भवन ने टीम के 51 जीत के लिए चाहिए और 20 रन। मल्हार स्कोर 20 हो चुका है। अगली गेंद समीर की गेंद को खेल दिया वाइड स्पीड विकेट के क्षेत्र मिड ऑफ के क्षेत्र में लेकिन एक रन कवर के क्षेत्र में और ये भी रन आउट। ये ज्यादा मैं तो कहता हूँ काका की आधी गाई मी मगाशी सांगितलं सुद्धा मराठी मध्ये आधी गाई संकटात जाईल आणि वारंवार संकट डोळ्यासमोर दिसतोय आणि त्याच्यामध्ये मात्र उडी मारण्याचा प्रयत्न करतो फलंदा डीजे। फार मोठ्या चुक्या करतायत थोडं कुठेतरी गप्पेत होतो गोंधळ होतो गोंधळामध्ये थोडस पुस्तकात पडल्या जात आहेत और वारंवार मात्र रनाची विकेट मात्र तंबू मध्ये जाते। 5 विकेट के नुकसान पर 20 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर 21 रन आ चुके स्कोर कार्ड के ऊपर। अगली गेंद समीर की 10 बारह कदम का इस्तेमाल किया बढ़िया गेंद गेंद को आगे अगर खेलने की कोशिश की लेकिन गेंद और बल्ले का कोई कॉन्टेक्ट नहीं परिचय नहीं। क्या शानदार गेंद डालने के लिए यहाँ गेंदबाज चुना था समीर बंगाली खुद कप्तान है जय मल्हार टीम का और कप्तान ने क्या शानदार यहाँ गेंदें पेश की और लगभग खत्म 3 ओवर का सिलसिला खत्म 18 गेंदों का सिलसिला खत्म टोटल आ चुके स्कोर कार्ड के ऊपर 21 रन 5 विकेट के नुकसान पर। जोर का झटके जोर से लग चुके आई भवन टीम के लिए क्योंकि 5 विकेट जा चुके पहले की तरफ और टोटल बना चुके जीत के लिए 51 रन की जरूरत है 51 रनों की जरूरत है उसका पीछा करते हुए कहीं ना कहीं थोड़े से लड़खड़ाते हुए मेरे को देख रहे बल्लेबाज की स्थिति क्योंकि ऐसी स्थिति नहीं दिखनी चाहिए क्योंकि ये बड़ा माहौल बड़ा मंच बड़ा क्रिकेट। अब लगभग 12 गेंदों में 30 रनों की जरूरत 12 गेंदों में 30 रनों की जरूरत। सर या ठिकाणी आपल्याला वाटत होते की प्रत्येक षटकामध्ये 10 धावा घ्यायच्या होत्या अशा परिस्थितीमध्ये पहिले षटक निर्णायक षटक बनवलं लागलं ज्या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या आणि त्या षटकामध्ये एक चांगली सरासरी उभारण्यात अयशस्वी ठरला आहे भवानी संघ आणि कुठेतरी बॅकफुटला गेला सरका वाटायला लागला आणि 10ची सरासरी आताच्या 2 षटकामध्ये येऊन ठेपली ती 15 उभार। सर अगर देखा जाए बात करें तो यकीनन मैं ज्यादा ये नहीं कहूंगा आई भवन टीम के बारे में लेकिन जो बल्लेबाज ने की हुई गलती राउंड की विकेट जो अक्सर कहते हैं सुसाइड की विकेट वो गलती हमेशा क्रिकेट में नहीं चलती वही गलती बार बार कर रहे हैं बल्लेबाज और उसका कारण बैक फुट पर जा चुके आई भवन टीम। तीन त्यांच्या महत्त्वाच्या विकेट त्या ठिकाणी रनआउटच्या गेल्या आणि या रनआउटच्या गेलेल्या विकेट या संघाला अतिशय घातक ठरू शकतात। रुपेश शेल्के के कंधे के ऊपर ज्यादा जिम्मेदारी है आप क्या बचा पाएंगे अपने टीम को। शॉट भी गेंद खड़े में हो चुकी है मौका भी बन चुका है ओ, मौका छोड़ दिया मौके जिंदगी में बार बार नहीं आए थे मौका गंवाना नहीं चाहिए आसान सा कैच था कैच नहीं रुपेश शेल्के सट फलंदाज हो चुका है कैच नहीं मैच भी छोड़ सकते हैं आप कैच विन द मैच छोड़ो कैच हर मैच ये समीकरण हम लोग हमेशा बताते हैं। एक रन की बढ़ोतरी के ऊपर 22 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर चौथा ओवर चल रहा है प्रगति पथ पर। अगले गेंद सागर की ओ सागर की गेंदबाजी सागर की तरह हो रही है और ये गेंद डॉट डॉट गई गेंद डॉट जाते हुए गेंद पे दोस्तों रनों का नंबर नहीं लिखा जाता 0 टोटल आ चुके स्कोर कार्ड के ऊपर 22 रन। ये चौथा ओवर चल रहा है प्रगति पथ पर 10 बार कदम का इस्तेमाल करना चाहते हैं गेंदबाज सागर खांडेकर मंगरू गांव गेंद की तरफ से हमारे कैमरामैन की तरफ से 10 बार कदम का इस्तेमाल कर राइट टर्म ऑफ द विकेट मारा
ये गेंद फुलटो आज के उर्वी गेंद गेंद को खेल दिया ट्रेवल किया कारपेट के सारे वाइडी शिलोंग ऑफ एरिया में ट्रेवल हो चुके तब तक धोरण आसानी के साथ मुकबल पूरे किए ये ऐसा तालमेल नहीं जब तक ताल नहीं मेल नहीं कोई खेल नहीं तालमेल होना बहुत जरूरी है 24 रन लक्ष्य के स्कोर कार्ड के ऊपर पांच विकेट के नुकसान पर इशारा होना चाहिए इशारे के ऊपर सब कुछ चलता है काका मुझे बता रहे इशारा होना चाहिए एक दूसरे में जो कॉन्टेक्ट होता है वो अच्छा होना चाहिए सागर खंडेकर की अगली गेंद गेंद को शॉर्ट भी गेंद को खेल दिया वाइड एज डिफेंड गई है तो मैं गेंद गई 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 बाउंड्री लाइन के बाहर है बिग 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 सुपर हिट छक्का मैथी हिट आनी चाहिए मैथी हिट बन गई सुपर हिट और डिफेंडर के क्षेत्र में जो छक्का गिरा चुका छक्का दागा इस खिलाड़ी ने और छक्के के बदौलत के ऊपर 30 यानी कि 30 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर जीत के लिए चाहिए 51 रन की जरूरत अगली गेंद ओ ये क्लीन बॉल भैया अब जाना था जापान पहुंच गए चीन बल्लेबाज कबारी का समत दीजिए ये चौथा ओवर चल रहा है दोस्तों प्रगति पथ पर और टोटल आ चुके स्कोर कार्ड के ऊपर 30 रन 6 विकेट के नुकसान पर चौथा ओवर चल रहा है प्रगति पथ पर सागर खंडेकर को जो है दूसरी गेंद उन्होंने डाली उसके ऊपर छक्का दागा था बल्लेबाज लेकिन उस छक्के के बाद ज्यादा टिक रहे भाई ओ गेंद को घुमा दिया बाउंड्री लाइन के बाहर एक काफी माइंड ब्लोइंग तगड़ा छक्का दे धक्का टोटल 36 रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर यानी कि टोटल 36 धावा झाले आता मात्र 6 चेंडूंनी विजयासाठी 15 धावांची गरज आणि की जे गेले आज जीत गेले 15 रनची जरूरत और डीजे वाले दादा कहते पाजे तेवरा दीर्घ दिन तो सामना जिंकून राजा पाटील सुद्धा फलंदाजाला ते सांगतोय रुपी शेळके सामना जिंकून द्या भक्त मला आणि या ठिकाणी रुपी शेळके साठी सुद्धा ऑफर आले आणखी चव्हाण राहुल दर्शी यांच्याकडून 3 षटकारासाठी लगातार 3 षटकार मारले तर 200 रुपये पारितोषिक आखरी ओवर छह गेंदों में गेंदों में 15 रन की जरूरत क्या बात है केतन बढ़ेल और देखिए 6 गेंदों में 15 रन की जरूरत तो ये मुकाबला दिल की धड़कन तेज करने वाला मुकाबला इस ग्राउंड के ऊपर चल रहा है ये मुकाबला बहुत अच्छा मुकाबला चल रहा है दोस्तों एक तरफ है दोस्तों आई भवानी अंबेकर और दूसरी तरफ है जय मल्लार जिनका बारी का स्मेल खत्म हो चुका है जय मल्लार टीम का और टोटल बना चुके 50 रन यानी 50 रन और जीत के लिए 50 रन की जरूरत उसका पीछा करते हुए टोटल 37 रन आज के स्कोर कार्ड के ऊपर वही तो चेंजेस बोल रहा हूँ इनके 36 सॉरी टोटल ये मैं तू तू अरे तू तू मैं विकेट जाएगी गई घंटी बज गई टन बल्लेबाज को जाना भी हो सकता है तो वही जब आप बाइक चलाते हो फोर व्हीलर चलाते हो तो जजमेंट क्या उद्देश्य ने उतर रहा तो उद्देश्य अपने समोर असला पाहिजे
आणि तो उद्देश एकमेकाला कॉलिंग मध्ये घेतलं पाहिजे आणि कुठेतरी याचा तालमेल चुकतोय आणि महत्वाच्या विकेट त्या ठिकाणी असं गडगड 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 पहिले भी गाते गडगड गडगड करके लोक जा रहे हैं यानी कि रनआउट की विकेट रनआउट क्योंकि सुसाइड की विकेट जाती है सब गड़गड़ 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 जाते हैं तो ऐसा नहीं रुक कर चलना चाहिए बल्ला घुमाना चाहिए गेंद के ऊपर जाना चाहिए फुटवर्क पढ़ना चाहिए क्योंकि ये क्रिकेट है अगली गेंद शॉट भी गेंद गेंद का बाहरी हिस्सा लग चुका है गेंद का बल्ले को लेकिन दरमियान के एरिया में गेंद ट्रेवल हो चुकी थी वहां फील्ड किया एक रन मिलेगा एक किस से दुखे से ज्यादा फर्क नहीं पड़ेगा टोटल 38 रन लग चुके 38 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर जीत के लिए 51 रन की जरूरत इसके बाद दोस्तों जो मुकाबला शुरू होने वाला है जय नीति बापूजी और शिवराज इलेवन जय नीति बापूजी टीम के ऑनर से नीलकंठ दिवेकर रवीश दिवेकर और शिवराज के ऑनर से नितेश पटेल और सूर्यकांत जुमाड़ी अगली गेंद बढ़िया गेंद गेंद को खेल दिया है वाइड एशिया लॉन्ग ऑफ के एरिया में एक रन दूसरे के लिए पुनर्वार करना चाहते लेकिन नहीं होगा यह रन और एक ही रन के साथ टोटल आ चुके स्कोर कार्ड के ऊपर 39 रन जीत के लिए अभी तक बहुत सारी दूरी बाकी है दूरी को मिटाना है नजदीक जाना है तो कहीं ना कहीं छक्के की जरूरत है छक्का दागना पड़ेगा चौवा लगाना पड़ेगा तभी कुछ आपको मिल सकता है रुपेश शर्के जो है अभी तक लेकिन ज्यादा उनके बल्ले से रन नहीं काटा है अगली गेंद गेंद को खेला बिल्कुल वर्डिश लॉन्ग ऑफ के एरिया में गेंद ट्रेवल हो चुकी है लेकिन एक रन मिलेगा एक रन के साथ टोटल आ चुके स्कोर कार्ड के ऊपर 40 रन दो गेंदों सिर्फ कितने गेंद हमें मालूम नहीं लेकिन गेंद दो गेंदों में चाहिए 11 रन कुछ गेंदे जीत के लिए चाहिए 11 रन अगर छक्का छक्का छक्के की तलाश छक्के की मांग लेकिन क्या पूरी कर पाएंगे उपेश रुपेश शर्के उसके ऊपर दारोमदार है लेकिन अभी तक सफल बल्लेबाज नहीं बन पा रहे ओ कहीं भी नहीं गए कहीं भी नहीं जाना और यह जंप ही लगाई थी मेरे ख्याल से बल्लेबाज आउट ओहो बल्लेबाज कबाड़ी का समाप्त डीजे थोड़ा सा भरोसा भी टूट गया वादा भी टूट गया वादा बार बार टूटा था पहले मैं देख रहा था रन आउट की विकेट जा रहे थे वादा किया था कि पार्टनरशिप लंबी बनाएंगे पार्टनरशिप अच्छी चलाएंगे लेकिन वादा मुकर गया वादा टूट गया सागर टूट गया वही पे सब कुछ बिगड़ गया ऐसा कुछ देखने को मिल रहा है आई भवानी टीम की तरफ की बात करें तो हम लोग वादा हो तो वादा निभाना चाहिए अगर वादा आप निभाओगे नहीं तो यकीनन कहीं ना कहीं आप पीछे जाओगे ये गेंद में चाहिए 11 रन एक गेंद में 11 रन तो कहां से आएंगे ना ऊपर से ना नीचे से क्योंकि ऐसा कोई नंबर ही नहीं इसमें 11 रन आ सकते ये यहां बड़ी जीत हासिल की मेरे ख्याल से 11 रन से जीत हासिल की यहां जय मल्लार टीम ने जीती हुई टीम को हार्दिक बधाई और यहां पराजित जो टीम हुई हमारी आई भवानी इलेवन अमेगर टीम उनको भी हमारे तरफ से हार्दिक बधाई धन्यवाद दोनों टीम को जो सामना चालू होता त्याच्यामध्ये सामना या ठिकाणी विजय झाला जय मल्हार टीम त्याच्यामध्ये एक जबरदस्त फलंदाजी ज्यांनी केली या ठिकाणी मेन ऑफ द मॅच आवड घेण्याकरता मी आमंत्रित करतोय मेन ऑफ द मॅचचा जो हिरो ठरला नरेश साळुंके याला विनंती आहे की आपण चेंज करायचे